हेलो काय झालं? हॅलो कविता, काय? हा तुला आवाज नाही ऐकू येऊ राहिला का? हा मी था, मी बाल्कनीमध्ये जाऊन बोलते तुझ्याशी. हां हॅलो, हां कविता बोल. हॅलो, मी पराग बोलू राहिलो. हां माहिती आहे मला, मी घरी आहे ना, घरी आहे पण मी. सगळे जीव राहिलेत इकडं. अच्छा असं आहे का? हां बोला ना, काय झालंय? चंदू काकाला कळलं बरं का? काय? आपण जे हे केलं ते कसं काय? कसं म्हणजे? तुम्हीच सांगितलं ना हे. मी कधी सांगितलं त्यांना असं? अहो तुम्ही त्यांना नाही पण मला तर सांगितलं ना हे. कागदपत्रावर सह्या नाही येते सांगितलं ना तू. अच्छा तुम्ही हे बोलू राहिले का? हा मला वाटलं त्यांना हे सगळं कळलं की या प्लॅन मध्ये मी इन्वॉल्व्ह आहे. आपण दोघांनी मिळून लग्न मोडलंय आणि आता आपण भेटू राहिलो ते. काय? नाही नाही ते नाही माहिती अजून कुणालाच. नाही पण ऐका ना, हे सगळं आता सांगायला पाहिजे नाहीतरी प्रकरण मिटणार नाही लगेच. हा बरोबर आहे, सांगायला पाहिजे पण आधी आता हे प्रकरण, हा प्रॉब्लेम मिटलाय ना ते बरं आहे, पुढचं पुढं बघता येईल नाही का? चंदू काका म्हणला का लवकरात लवकर म्हणजे उद्याच सह्या करून घेतो म्हणून सगळ्या. हा का? हा नाही पण बरं झालंय हुर. बरं झालं नाही, बरं केलं. आम्ही बरं केलं, ते करण्यासाठी आम्हाला काय काय करावं लागलं ना माहिती नाहीये कुणालाच. अच्छा नाही बरोबर आहे, बरोबर आहे, सगळं तुम्हीच केलंय ते, मी काहीच केलं नाही. बरोबर आहे, तुम्हाला अचानकच कळलं ना की आमच्या घरात तुमच्या घरातल्या विरुद्ध कटकारस्थान सुरू आहे. मग तुम्ही ती फाईल शोधली, मग सह्या शोधल्या, मग सगळं ते प्रॉपर बरोबर करून घेतलं. नाही सगळं तुम्हीच करून घेतलंय ते. नाही बरोबर आहे, सगळ्यांना असंच वाटतं की सगळं आपणच केलं, समोरच्याने काही नाही केलंय. बरोबर आहे तुमचं, तुम्ही ठेवा बरं फोन, मला खरंच नाही बोलायची इच्छा. जेवण झालंय का तुमचं? का? हा मग आधी जेवून घ्या, नाही तुमची उगा चिडचिड होऊ राहिली म्हणून म्हणलं.